हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नंदीप एक्झाम स्टडी पॉईंट या एज्युकेशनल चॅनलवरती. आज आपण जनरल नॉलेजचा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत. यामध्ये आपण जे लेटेस्ट पुरस्कार व सन्मान झाले होते 2023 मध्ये, त्यामधली आपण सर्व प्रश्न उत्तर या ठिकाणी बघणार आहोत. त्यामध्ये एक ओवरलुक तुम्हाला सांगते, संसद रत्न पुरस्कार कधी देण्यात आला, सरस्वती सन्मान पुरस्कार, नोबेल पुरस्कार, त्यानंतर बुकर पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र भूषण अवॉर्ड 2023, तसेच दादासाहेब फाळके अवॉर्ड 2023, ज्ञानपीठ पुरस्कार 2023. तर ही सर्व अवॉर्ड्स जी आहेत, जी आगामी काळात होणाऱ्या MPSC पूर्व परीक्षा गट क व ड तसेच सरळ सेवा भरती यासाठी आणि पोलीस भरतीच्या आता जी परीक्षा होणार आहे पुढल्या महिन्यामध्ये, त्यासाठी तुम्हाला नक्कीच हे पुरस्कार उपयोगाची ठरणार आहेत. पूर्ण डिटेलपर्यंत आहेत, तर याच्या नोट्स तुम्ही तयार करा. चला या ठिकाणी पहिला प्रश्न बघूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रीय योगदान 2023 ने कोणास सन्मानित करण्यात आले आहे? तर डॉक्टर बाबासाहेब पुरस्कार राष्ट्रीय योगदान तर हे श्री सुनील कृष्ण यांना सन्मानित केलेले आहे, म्हणजे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. इंग्रजी भाषेसाठी अकादमी साहित्य पुरस्कार 2022 च्या विजेत्या कोण आहेत? तर इंग्रजी भाषेसाठी हा साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो आणि तो पुरस्कार आहे अनुराधा रॉय यांना देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी 2022 आणि 2023 चे जे काही पुरस्कार आहेत हे 2023 मध्ये डिक्लेअर करण्यात आलेले आहेत, त्या अनुषंगाने आपण यामध्ये ही प्रश्न घेतले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. 32वा GD बिर्ला पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला आहे? हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो आणि हा आहे प्रोफेसर निलेश पी मेहता यांना देण्यात आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी हे महाविद्यालयीन जे प्रोफेसर्स आहेत त्याच्या कामगिरीवरती हा GD बिर्ला पुरस्कार देण्यात येतो. त्यानंतर बघा, इंडियन UK ऑनर्सद्वारे UK मध्ये लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड्स 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आलं? इंडियन UK ऑनर्सद्वारे UK मध्ये म्हटलेला आहे, तर हा जो अवॉर्ड्स आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांना देण्यात आलेला आहे. तर आपण हे नक्की जागतिक पातळीवर घडणारी घटना आहे आंतरराष्ट्रीय, तरीही आपण नोंद करून ठेवावी. त्यानंतर अजिंठा एरोला या ठिकाणी जो फिल्म फेस्टिवल झाले होते, यामध्ये कोणत्या चित्रपटाला गोल्डन कैलास अवॉर्डने पुरस्कार करण्यात आले? तर हा जो पुरस्कार आहे हा नानेराम या चित्रपटाला देण्यात आलेला आहे. कुठे? अजिंठा एरोला फिल्म फेस्टिवलमध्ये गोल्डन कैलास अवॉर्ड. नेक्स्ट बघूया, युनेस्को शांतता पुरस्कार 2022 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? युनेस्को दरवर्षी आपली ही यादी पुरस्कृत करीत असते. 2022 मध्ये विचारलेलं आहे आपल्याला या ठिकाणी, तर ही जे आहे एंजेला मार्केल यांना करण्यात आलेलं आहे. तर 2022 च्या ही घटना तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करताना करायच्या आहेत, त्या अनुषंगानेच मी यामध्ये प्रश्न घेतलेले आहेत. उघड पुढचा प्रश्न आहे बघा, जानेवारी 2023 मध्ये आसाम राज्यातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभव या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर हे नाव महत्वाचं आहे. तर बघा, डॉक्टर तपन सेकिया यांना करण्यात आलेलं आहे. तर ही खूप मोठी घटना आहे, सर्वोच्च नागरी पुरस्कार हा आसाम राज्यामधला दिलेला आहे बघा, त्यामुळे हे नाव तोटपाठ असू द्या. त्यानंतर पुढे बघूयात, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोणत्या शहरात लता मंगेशकर चौकाचे उद्घाटन केले आहे? म्हणजे या ठिकाणी कोणत्या शहरामध्ये लता मंगेशकर जो चौक बांधण्यात आलेला आहे याचं उद्घाटन केलेलं आहे, तर ते अयोध्या या शहरामध्ये. ही घटना खूप महत्वाची आहे आणि हे चर्चेतलं निधन आहे लता मंगेशकर. तर हे 2022 आहे. तुम्हाला जर 2022 ची चर्चेतील व्यक्तींची निधन जर तुम्हाला बघायची असतील, तर तुम्ही या ठिकाणी 2022 चे जो काही व्हिडिओ आहेत जनरल नॉलेजचे, त्यामध्ये तुम्हाला ती बघायला मिळून जातील. आता पुढचा अजून एक प्रश्न बघूया, 2022 चाच आहे तो पण. ऑक्टोबर 2022 मध्ये कोणत्या राज्याने शिक्षक आणि रोजगार क्षेत्रातील आरक्षण 6%-10% वाढवले आहे? प्रश्न व्यवस्थित लक्षात घ्या, कोणत्या राज्याने विचारलेलं आहे शिक्षक आणि रोजगार क्षेत्रातील आरक्षण 6%-10% म्हणजे ते आरक्षण वाढवण्यात आलेलं आहे, तर ते राज्य आहे तेलंगणा राज्य. तर हे एक चर्चेतील या ठिकाणी आरक्षण आहे, हे आपण नक्की नोंदवून ठेवूयात. त्यानंतर पुढे बघूयात, दरवर्षी हा प्रश्न स्पर्धा परीक्षेत असतोच आणि वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स दरवर्षी ही यादी जाहीर करतात, तर ही बघा 2023 मध्ये सर्वात आनंदी देशाच्या यादीत भारत कोणत्या स्थानावर आहे?
कापड या ठिकाणी भारतच बघणार आहोत, तर भारत हा 136व्या क्रमांकावरती आहे. तर ही जी घटना आहे ही जागतिक पातळीवरची आहे, त्यामुळे हीही आपण नोंदवून ठेवूयात. त्यानंतर बघा, सर्वसाधारणपणे ग्रामी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी दिला जातो, तर ग्रामी पुरस्कार हा संगीत क्षेत्राशी दिला जातो. आपल्याला पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी दिले जातात हीही या ठिकाणी अभ्यासायची आहेत. नुसते कोणाला मिळाले आपल्याला इतकं न बघता कोणता पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी आहे हाही तुम्हाला GKमध्ये कव्हर करायचा आहे पॉईंट. पुढचा प्रश्न बघूया, दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फेस्टिवल अवॉर्ड 2023 फिल्म ऑफ द इयर पुरस्कार कोणाला भेटला आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, रिसेंट आहे, IMP आणि तुमच्या सर्वांचा आवडता पिक्चर असणार आहे हा हा आहे RR. तर हे तुम्हाला उत्तर दोन पाठ करूनच टाका किंवा असेलच. नेक्स्ट बघूयात, आता याच्यामधले आपण महोत्सवामधले जे पुरस्कार आहेत इतर ते बघणार आहोत आपण. बघूयात या ठिकाणी, बघा या ठिकाणी सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे, तर तो आहे काश्मीर फाइल्स. आणि सर्वोत्कृष्ट वर्षातील चित्रपट ठरलेला आहे RR. त्यानंतर पुढे बघूयात, या ठिकाणी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रणबीर कपूर यांना मिळालेला आहे कोणता चित्रपट आहे, तो आहे ब्रह्मास्त्र. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आलिया भट यांना मिळालेला आहे आणि त्यांचा पिक्चर आहे गंगूबाई काठियावाडी. तर आपल्याला या ठिकाणी पिक्चर पण बघायचे आहेत आणि या ठिकाणी अभिनेत्री पण अभिनेता बघितलेला आहे. पुढचं बघूया, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहेत RBalki, तर हे नाव तोंडपाठ असू द्या. त्यानंतर पुढे विचारलेलं आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून कोणाला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, तर मनीष पॉल यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर याच पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट जी वेब सिरीज ठरलेली आहे 2023 ती आहे रुद्र द एज ऑफ डार्कनेस, या नावाने ही वेब सिरीज प्रसिद्ध आहे. आणि त्यानंतर यामध्येच एक अजून एक चर्चितला पुरस्कार आहे, तो म्हणजे हिंदी सर्वोत्कृष्ट दूरदर्शन मालिका हिंदीमध्ये म्हटलेला आहे त्यांनी, तर ही आहे अनुपमा ही होय. तर हे काही चर्चितली अवॉर्ड्स आहेत जे की परीक्षेत येण्याची दाट शक्यता आहे, नक्की ही तोंडपाठ असू द्या. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, 8वा कन्हैया लाल सेठिया या पुरस्काराने 2023 कोणाला सन्मानित केले आहे किंवा कोणाला मिळाला आहे, तर हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार के सच्चिदानंद यांना मिळालेला आहे. हे नाव सध्या खूप चर्चेतील नाव आहे, त्यामुळे आपण ही घटना नक्की लिहून ठेवूयात. पुढचा प्रश्न बघूयात, राजा राम मोहन रॉय राष्ट्रीय पुरस्कार 2023 हा कोणाला प्रदान करण्यात आला आहे, तर याचं जे नाव आहे ABK प्रसाद यांना करण्यात आला आहे. त्यानंतर पुढचा पुरस्कार ही आपल्याला तोंडपाठ करून ठेवायची आहेत, खूप महत्त्वाची आहेत ही. आगामी काळात होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी MPSC ची तयारी करत असाल तर त्यासाठी तर सर्व GK आहेत. या अगोदर 1-2 दिवसापूर्वी मी लेटेस्ट 25 ज्या इम्पॉर्टंट घडामोडी होत्या त्या मी या ठिकाणी टाकलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता जानेवारी आणि फेब्रुवारीच्या घटनेतील. तर बघूया, संसदरत्न पुरस्कार 2023 किती खासदारांना देण्यात आला. संसदरत्न म्हटलेलं आहे तर 13 खासदारांना देण्यात आला आणि यामध्ये बघा 5 राज्यसभा खासदार आहेत आणि बाकीची जी आहेत 8 लोकसभेची खासदार आहेत. इथं आपल्याला विभागणीही माहिती पाहिजे म्हणून आपण हा क्वेश्चन इथे टाकलेला आहे, 5 राज्यसभा आणि 8 लोकसभा. तर हा प्रश्न तोंडपाठ असू द्या. त्यानंतर 2023 किती लोकांना पद्य पुरस्कार देण्यात आलेले आहेत, तर या ठिकाणी बघा पद्य पुरस्कारावरती आपण सेपरेट व्हिडिओ आणणारच आहोत. तर 106 जणांना देण्यात आलेले आहेत. मग त्यामध्ये कशी विभागणी आहे बघा, 6 जे आहेत ते पद्मविभूषण 6 जणांना आहेत, पद्मभूषण आहेत 9 जणांना आणि पद्मश्री आहेत 91 जणांना. तर या पद्धतीने ही संख्या आहे, तर ही सर्व संख्या तुम्हाला तोंडपाठ असणे महत्त्वाचं आहे. पर्याय इथे बघूया तुम्ही पुढे. बघा 2022 97वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या देशाला देण्यात आला आहे, सॉरी देशाला नाही चुकून टाईप झालं आहे. 2022 97वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या व्यक्तीला देण्यात आलेला आहे, तर इथे बघा दामोदर मऊ ओजम, तर हे नाव पाठ असू ते 2022 विचारण्यात आलेलं आहे. तर इथे एवढी मिस्टेक कन्सिडर करा. नेक्स्ट बघा 94वा ऑक्सर पुरस्कार 2022 कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला आहे, ऑक्सर म्हटलेला आहे, तर कोंडा या चित्रपटाला देण्यात आलेला आहे.
फक्त वर्ष व्यवस्थित ठेवा, 2022 इथे पुढे बघूया. इथे बघा IIFA म्हणजेच इथे आयफा अवॉर्ड्स जो झालेला आहे 2022 मध्ये, तर त्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता आपल्याला बघायचा आहे विकी कौशल, व अभिनेत्री आहे कृती सॅनन, त्यांचा चित्रपट आहे तिचा मिमी. म्हणजे आपण या ठिकाणी 2023 ची ही बघितली आणि 22 ची ही बघितले, कारण अभ्यास करताना आपल्याला 22 चंही करंट अफेअर येतं आणि 23 चंही येतं, त्यामुळे इथे ही दोन्ही प्रश्न कंपॅरिझन मध्ये मी घेतली आहे, जेणेकरून तुमची इथे पॉइंट क्लिअर व्हावी. नेक्स्ट बघूया, दादासाहेब फाळके पुरस्कार 2020 मध्ये कोणत्या चित्रपटाला देण्यात आला, सर्वोत्तम पुरस्कार मिळाला आहे. माझ्या मते इथे 20 नाहीये, 22 असावं, चुकून टाईप झालेला आहे इथे, मिस्टेक आहे, एक कन्सिडर करा. 2022 मध्ये पुष्पा द राईट. नेक्स्ट बघूया, कोणाला ही एक 2021 चीच घटना आहे, कोणास मिस युनिवर्स 2021 चा किताब जिंकला आहे, हेही नाव खूप चर्चेत होतं, हरनाज कौर संधू. तर हे मिस युनिवर्स यांचं नाव नक्की पाठ असू द्या, 21 चा आहे या, कारण भारतामध्ये खूप वर्षानंतर जवळजवळ 25 ते 30 वर्षानंतर ना हा किताब मिळाला होता भारताला, त्यामुळे ही घटना चर्चेतली आहे. तर बघा फ्रेंड्स, या पद्धतीने मी तुमची ही इथे खूप महत्त्वाची आणि IMPSC क्वेश्चन्स तुम्हाला घेतलेले आहेत, नक्की यांचा सराव करा. आणि याच्या तुम्ही जर नोट्स काढून ठेवल्या तर आपल्याला बघा आता जे भरती होणार आहे त्यामध्ये आपल्याला हे सर्व प्रश्नांची आपल्याकडे इथे नोट्सच्या स्वरूपात तुम्हाला चालू घडामोडी मिळून जातील. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही नव्याने व्हिडिओ बघत असाल किंवा जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या चॅनलवरती मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण आणि या ठिकाणी संपूर्ण जे सामान्य ज्ञान आहे, महाराष्ट्राचं भूगोल, सामान्य विज्ञान, जनरल नॉलेज, त्यानंतर या ठिकाणी गणित व बुद्धिमत्ता, यावरतीही व्हिडिओ घेतली जातात अगदी सोप्या आणि साध्या भाषेत, ट्रिकच्या साह्याने पर्यावरण कसं उत्तर काढायचं, मराठी व्याकरणामध्ये 25 पैकी 25 मार्क्स कसे मिळवायचे, तर या सर्व ट्रिक्स व्हिडिओमध्ये अवलंबिलेल्या आहेत. तर नक्की एकदा चॅनलच्या होमपेजला व्हिजिट द्या आणि आजच तुमचा ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा इथे सबस्क्रिप्शन कन्फर्म करा. चला तर फ्रेंड्स, सर्वांना आगामी काळात होणाऱ्या भरतीसाठी विश यू ऑल द बेस्ट अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय ऑल व्हिडिओज अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू फ्रेंड्स.